नमस्कार, प्रणितात रेसिपी मराठीमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. तर सर्वांच्याच घरी लहान मुलांचा जेवणाचा प्रॉब्लेम असतो. मुलं व्यवस्थित खात नाही, त्यामुळे त्यांचं व्यवस्थित वजन वाढत नाही आणि आईवडिलांना काळजी लागून राहते. तर या मुलांच्या वजन वाढण्यासाठी, त्यांच्या शरीरातील कमजोरी दूर होऊन ताकद वाढण्यासाठी आणि मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी एक पावडर बनवणार आहोत, की जी तुम्ही बाळाच्या आहारामध्ये टाकू शकता आणि मुलाला अगदी माहीतही नाही होणार आणि त्याच्या पोटामध्ये जाईल आणि हे सर्व प्रॉब्लेमसुद्धा दूर होतील. तर अतिशय छान रिझल्ट आहे या पावडरचा. तर चला, आपण ही पावडर कशी बनवायची, त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर ही पावडर बनवण्यासाठी इथे मी 100 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत आणि 100 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत. तर बदाम आणि अक्रोड यामुळे मेंदूची क्षमता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते, त्यामुळे मेंदूसाठी खूप आवश्यक आहेत हे. आणि इथे 100 ग्रॅम काजू घेतलेत, काजूमुळे बाळाचं वजन वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर इथे मखाने घेतलेत, तर हे मखाने आपल्याला दुकानावर मिळून जातात, ते सुद्धा 50 ग्रॅम घेतलेत. तर कमळ बीजाच्या ह्या लाह्या आहेत, त्या खूप पौष्टिक असतात. आणि 50 ग्रॅम इथे टरबुजाचे बीज घेतलेत, तर यामुळेसुद्धा मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते बाळाच्या. तर म्हणून बघा, तुम्ही बघू शकता या प्रकारे हे बीज आपल्याला मार्केटमध्ये मिळून जातं. त्यासोबतच इथे या पावडरला छान असा फ्लेवर येण्यासाठी आणि औषधी गुणधर्म म्हणून इलायची घेतलेली आहे 10 ते 12 आणि केसरच्या काळ्या घेतलेल्या आहे 15 ते 20. तर केसरमुळेसुद्धा हृदय मजबूत होते, त्यामुळे बाळ हेल्दी राहण्याससुद्धा मदत होते, म्हणून इथे आपण केसरचा सुद्धा वापर करणार आहोत. तर आता आपल्याला हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. तर हे ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी आपल्याला इथे लोखंडी कढई किंवा स्टीलचे भांडेच वापरायचे आहे. तर इथे मी एक स्टीलचीच पॅन वापरलेली आहे. तर आता पहिल्यांदा आपल्याला हे बदाम भाजून घ्यायचे आहेत. तर 1 ते 2 मिनिटांपर्यंत मीडियम आचेवर आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत. यातला दमटपणा निघाला पाहिजे आणि भाजल्यामुळे छान चव येते. तर बघा, इथे थोडा रंग चेंज झालेला आहे. आता आपण यांना काढून घेऊया. तर इथे आता काजूसुद्धा आपल्याला याच प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. तर काजू भाजायला वेळ कमी लागतो, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे, नाहीतर ते जळतात आणि जळल्यामुळे पावडरला टेस्ट छान येणार नाही, म्हणून काळजी घ्यायची. आता अक्रोड भाजूया. तर आपण दुकानातून अख्खे अक्रोड आणले तर ते सोलून या प्रकारे गर काढून तो सुद्धा वापरू शकता. तर आता मार्केटमध्ये या प्रकारे गर काढून पॅकिंगमध्ये व्हॅक्युम पॅकमध्ये हा गर मिळून जातो सहज. तर हा मेंदूसाठी फार आवश्यक आहे. तुम्ही बघू शकता इथे याचा आकार हा एक प्रकारे आपल्या मेंदूसारखाच आहे, त्यामुळे मेंदूसाठी हा खूप आवश्यक आहे. म्हणून अगदी पहिल्यापासून, लहानपणापासून अक्रोडचा मुलांच्या आहारात नक्कीच समावेश करायला हवा. तर त्याचं प्रमाण फक्त आपण कमी ठेवायचं, कारण याच्या अतिसेवनाने सुद्धा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. तर आता हे छान भाजून झालेले आहेत. तर हे तेलकट असतात आणि आपण या प्रकारे भाजल्यानंतर यातील आर्द्रतासुद्धा कमी होते. तर आता हे काढून घेऊया. आता याच प्रकारे आपल्याला टरबुजाचे बीजसुद्धा या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत. तर आपण जनरली पाहिलेलं आहे टरबुजामध्ये काळ्या बिया असतात, तर त्या बिया सोलल्यानंतर या प्रकारे हा मधला गर आहे टरबुजाचा, हा बऱ्याचशा मिठाईमध्ये सुद्धा वापरला जातो. तर याला आपल्याला हलकंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. यातील सुद्धा दमटपणा निघाला पाहिजे, मांसपेशी मजबूत करण्यासाठी फार उपयुक्त आहे. तर याच प्रकारे आता आपल्याला हे मखानेसुद्धा छान भाजून घ्यायचे आहे हलके होईपर्यंत. तर मगाशी सांगितल्याप्रमाणेच हे कमळ बीजाच्या लाह्या असतात, कमळाचे बीज काळ्या रंगाचे, त्याच्या लाह्या या प्रकारे ह्या तयार होतात. तर यामध्ये प्रचूर मात्रेमध्ये सोडियम असतं, मॅग्नेशियम असतं, आयर्न असतं, त्यामुळे ह्या खूपच पौष्टिक असतात आणि मुलांसाठी त्याचा आवर्जून आपण वापर करायला हवा. याचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, वेगवेगळ्या मिठायांमध्ये याचा वापर होतो. तर हलकेशी आपण भाजून घेऊया. तर मखाना हातामध्ये प्रेस करून बघायचा, जर त्याचा पटकन चुरा होत असेल तर तो छान भाजला गेला आहे. तर बघा, अजून हा छान भाजला गेलेला नाही आहे, त्यामुळे अजून आपण 1/2 मिनिट याला छान भाजून घेऊया. गॅसची फ्लेम इथे मीडियम टू लोच ठेवायची आहे, कोणताही पदार्थ जळायला नको. तर आता हे छान भाजून झालेले आहेत, काढून घेऊया. आता या इलायच्या या प्रकारे आपल्याला सोलून घ्यायच्या आहेत आणि याची पावडर करून घ्यायची आहे.
तर इथे साखरेसोबत या प्रकारे मी पावडर करून घेतलेली आहे इलायचीची. तर बघा तोपर्यंत हे सर्व काजू बदाम ड्रायफ्रूट सगळे आपले थंड झालेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला यांना बारीक करून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला इथे बदाम बारीक करायचे आहेत. तर बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरचे बटन पल्स मोडवर फिरून आपल्याला या प्रकारे बारीक पावडर करायची आहे. तर जास्त आपण वेगाने मिक्सर फिरवले तर हे जास्त बारीक पावडर तयार होते आणि त्याला तेल सुटायला लागतं. बरं, म्हणून या प्रकारे पल्स मोडवरच याची पावडर बनवून घ्यायची आहे. आता मी इथे एका वाटीमध्ये ही काढून घेतलेली आहे. तर याच प्रकारे आपल्याला इथे बदामसुद्धा पल्स मोडवरच बारीक करायचे आहेत. तर तुम्ही यासाठी हे थोडेसे याचे तुकडे बनवूनसुद्धा बारीक करू शकता, पटकन होतात. आता याचप्रमाणे आपल्याला इथे अक्रोडचीसुद्धा पावडर बनवायची आहे. तर अक्रोडसुद्धा तेलकट असतं, त्यामुळे पल्स मोडवरच याची पावडर बनवायची आहे, हे लक्षात ठेवायचं. आता टरबूजचे बीज हे सुद्धा आपल्याला छान या प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत. तर यासाठी आपण मिक्सरचं नॉर्मल बटन वापरलं तरी चालेल. आता मखानेसुद्धा आपण याच प्रकारे छान बारीक करून घेऊया नॉर्मल मोडवर. तर या प्रकारे पावडर झाली पाहिजे, यामध्ये तुकडे असायला नको. आणि जर तुमच्याच्याने तुकडे राहिले तर ते गाळून घ्यायचे चाळणीने आणि जी पावडर मिळणार ती त्यामध्ये वापरायची. मखाने भाजताना जर आपण योग्य काळजी घेतली, व्यवस्थित भाजले तर त्याची पावडर या प्रकारे लवकर होते आणि खूप छान बारीक होते. तर आता इथे या ज्या केसरच्या काड्या आहेत त्या या प्रकारे आपल्याला हातावर क्रश करून घालायचे आहे, किंवा आपण ड्रायफ्रूट्समध्ये सुद्धा त्या मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकतो. पण या प्रकारे टाकलं तरी खूप छान. तर यातच आपल्याला इलायची पावडरसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे आता आपली पावडर तयार झालेली आहे. तर हिचं वापरण्याचं प्रमाण 9 महिन्याच्या वरील बाळाला 1/2 चमचा आपण जेही फूड बनवणार त्यामध्ये घालायचं. जर विकतचं सेरलॅक्स वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा 1/2 चमचा घालायचं. आणि साधारण 1.5 ते 1.5 वर्षाच्या वरील मुलांसाठी 1 चमचा पावडर पुरेशी होते एका दिवसासाठी. तर ही पावडर तुम्ही आपल्या बाळासाठी नक्की वापरून बघा, खूप छान रिझल्ट आहे. तर एकदा ही पावडर बनवून व्यवस्थित काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये भरून साधारण 1 ते 2 महिन्यापर्यंत तुम्ही हिला वापरू शकता. परंतु यामध्ये अक्रोडचा उपयोग केलेला असल्यामुळे जास्त दिवस झाल्यास अगोदर टेस्ट करून बघायची, नाहीतर तुम्ही ती 1 महिन्यानंतर फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. तर या पद्धतीने एकदा पावडर तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि आपल्या बाळाच्या बाबतीमध्ये रिझल्ट बघा. तर नक्कीच तुम्हाला छान रिझल्ट मिळेल या पावडरचा. तर या पावडरचा उपयोग करून बाळ हेल्दी राहण्यासाठी, त्याचं वजन वाढण्यासाठी आणखी कोणकोणते पदार्थ आपण बनवू शकतो तर त्या रेसिपीसुद्धा मी चॅनलवर अपलोड करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनचे बटनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या पुढील रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्ही बघू शकाल. तर ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा जरूर शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा. थँक्यू.